कुणाकडे कधीही मागायचं नाही हे महत्वाचं लक्षण आहे कधीच नाही कुणाकडे मागायचं काही मला दे हे कर मग माणूस समोरच आपली किंमत करून टाकतो मागितलंच नाही पाहिजे इथं बघा आपल्याकडे कधी काही मागितलं जात नाही म्हणून भरभरून येतं आणि जो पाठीमाग दे काहीतरी करतो त्याला भिकारी मानलं जातं त्याला रिस्पेक्ट मिळत नाही हा एक प्रकार दुसरा प्रकार असा कधी कुणाकडे आपण मागितलं की स्वार्थीपणा आपल्यामध्ये जाणून येतो काही जण संघात येतात मग अध्यक्ष होतो किंवा महिला अध्यक्ष होते किंवा सदस्य होतो मी संत संतसंघात अमुक आहे मला एवढे रुपये द्या मला अमुक करा आपल्या घरगुती कामासाठी अशा माणसाला कधी चांगलं म्हणत नाही देवाच्या कृपेनं मागच्या जन्माचं पुण्य मिळालं आहे म्हणून आपल्याला अशा एका आध्यात्मिक संस्थेमध्ये एका गावाचा अध्यक्ष होता आलं आहे हे बाप जादा पूर्वजांना पुण्य केलं होतं म्हणून आलं आहे नशेबामध्ये असं समजलं पाहिजे मी नेहमी समजतो आम्हाला स्वामी होता आलं माझ्या पूर्वजांनी किती पुण्य केलं असेल म्हणून हे पुण्याचा योग मिळाला आहे मग स्वामीसारखं जगलं पाहिजे ना भिकाऱ्यासारखं जगता का म्हणा ना चोरांसारखा डाला घालता का म्हणा ना मी स्वामी म्हटला की स्वामी हा वेगळा जगाचा मालक आहे मग जगाचा मालक वाटला पाहिजे असं जगला पाहिजे ना तो तो जर भिकाऱ्यासारखा वागला कोण त्याला स्वामी म्हणणार तसं आपण सेवा केंद्राचे अध्यक्ष असतो किंवा तालुक्याचे अध्यक्ष असतो की जिल्ह्याचे अध्यक्ष पूर्वी जन्मीचं आपल्या पूर्वजांनी काहीतरी पुण्य केलेलं आहे म्हणून ते मिळालं आहे मग ते मिळालं त्याला साजेसं त्या पदाला साजेसं वागाना अध्यक्षासारखे गवर्मेंट कशाला करायची पुण्य संपलं की काढून घेतलं जाणार ते पद तो काढून घेणार म्हणून अतिशय निष्पृह आणि जगाचा कळवळ असला पाहिजे मला जगासाठी काहीतरी केलं पाहिजे मी ज्या सेवा केंद्राचा आहे त्या सेवा केंद्रासाठी काहीतरी केलं पाहिजे अशा प्रकारे लागलं पाहिजे कुणाकडे काही मागता कामा नये आणि जगाला भजन शिकवायचं हे त्याच्यामध्ये उत्तम लक्षण असलं पाहिजे भजन याचा अर्थ की आपण जे गाणी म्हणतो त्याचा अर्थ तो त्याचा तेवढा सीमित अर्थ धरू नका भजन याचा अर्थ लोकांना अध्यात्माकडे लावायचं हा मूळ गुण त्या व्यक्तीमध्ये असला पाहिजे आपण जसं संत सांगायला जातो तसं पण गेलं पाहिजे पण भक्ती केली पाहिजे मग काय गरज नाही जगद्गुरू नरेंद्रचार्य महाराजांचीच केली पाहिजे जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराजांच्या संत संघाला आलं पाहिजे असं नाही कुठेतरी जाऊ दे पण देवादिकाच्या अध्यात्माच्या सन्मार्गाच्या मार्गाला लावणं हे उत्तम माणसाचं काम आहे त्यालाच समर्थ रामदास स्वामी म्हणतात उत्तम माणूस मग आपल्याला उत्तम माणूस व्हायचा आहे तर आपण विचार केला पाहिजे आपण किती लोकांना सन्मागाला लावलं एवढ्या एवढ्या लावलं मग दैनिक साधना ही कधीच चुकवतं कामा नये आम्ही पदाधिकाऱ्यांनी जर दैनिक साधना चुकवली की आपला राज झाला म्हणून समजा कारण गुरुनी आपल्याला जो आज्ञा केलेली आहे की सकाळी उठल्यानंतर तू हे कर्म करायचं आहेस आपलं डेरिंग कसं होतं जर गुरूंचा आपल्या शिलावर मनावर बुद्धीवर अधिकार आहे तर त्यांची आज्ञा मोडायची आम्हाला भिषातच कशी होते बघा मी जो विचार मांडतोय ना तो वेगळ्या भूमिकेतून मांडतोय की गुरु जे आहेत यांचा माझ्यावर पूर्ण अधिकार आहे अशा समजणाऱ्या भक्तांसाठी मांडलेला विचार आहे जो असा समजतो गुरु माझं सर्वस्व आहे मी त्याला संपूर्ण माझा जीवभाव विकला आहे तर त्या मालकाची त्या स्वामीची आज्ञा मोडायची माझ्या भिशात कशी होते असं ज्या दिवशी आपल्याला वाटा लागेल त्या दिवशी खऱ्या अर्थानं आपण आध्यात्मिक आहोत ज्या वेळेला आपल्याला वाटतं काय हरकत नाही मी जिल्हाध्यक्ष आहे किंवा मी निरीक्षक आहे त्यामुळे नाही साधना केली तरी चालू शकते कारण हीसुद्धा सेवाच आहे ना त्या दिवशी समजायचं आपली घसरण व्हायला सुरुवात झालेली आहे आपला श्रद्धाभाव किती असला पाहिजे सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा तुझ्या कार्यासाठी हा माझा देह उपयोगी यावा आणि देवा सद्गुरू राया मला अशी कधीच बुद्धी देऊ नको उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे ह्याचे आता इतकी ज्या वेळेला श्रद्धा आपल्याकडे निर्माण होईल त्यावेळेस तोच निरीक्षक तोच जिल्हाध्यक्ष तोच तालुका प्रमुख तीच महिला अध्यक्ष किंवा तेच सर्व पदाधिकारी गुरुनी दिलेलं जे कार्य आहे संघटनात्मक कार्य सामाजिक सेवेचं जे कार्य आहे ते करतीलच उत्तम प्रकारचं पण त्याचबरोबर त्याची आध्यात्मिक उन्नती कणाकणानं होत जाईल आणि एक दिवशी तो माझ्यामध्ये विलीन होईल मी आणि तो शिल्लकच राहणार नाही जसं आम्ही धाडस करतो तुम्ही मग तुम्हाला वाटतं की मी धाडस करतो आणि एखादी गोष्ट करतो नाही कारण माझं अस्तित्वच संपलेलं आहे नरेंद्र म्हणे तुझं विकला जीवभाव त्यामुळे आता अपेक्षा एकच घडवावी आता चरणसेवा की जे भगवंत तुला अभिप्रेत आहे माझ्याकडून कार्य करून घ्यायचं ज्ञानेश्वर माऊली पण तेच सांगतात निवृत्तीदाना की जे तुम्हाला अभिप्रेत आहे माझ्याकडून करून घ्यायचं जे गीतेचं तत्वज्ञान मी सांगावं अशी तुमची जी अपेक्षा आहे ती तुमचा कृपानुग्रह झाल्याशिवाय कसं शक्य आहे मी पण नेहमी हेच म्हणत असतो की ज्या आरती माझ्या मनामध्ये संकल्प निर्माण झाला माझ्या मनामध्ये विचारांचं काहूर निर्माण झालं माझ्या मनामध्ये अशा प्रकारचे विचार निर्माण झाले अमुक अमुक गोष्ट हो, समाजासाठी करायची ते माझे विचार नाही आहे ती माझी प्रेरणा नाही आहे ती बाप्पाने दिलेली प्रेरणा आहे पूर्ण करणं हे आपलं काम आहे जोपर्यंत हा देह जिवंत जो आहे जोपर्यंत त्यांनी हा देह ठेवलेला आहे तोपर्यंत या देहाचं कामच आहे तो सेवक आहे म्हणून मी सांगितलं गजानना तुझ्या आम्ही पायातील व्हाणं व्हाण नेहमी त्या मालकाची सेवा करते ते काम जे आहे हे काम सेवकाचं आहे की गुरुरायांना जे अभिप्रेत आहे समाजाचं कार्य अभिप्रेत आहे त्याची प्रेरणा त्यांनी दिलेली आहे आणि त्यामुळे ते त्यांची प्रेरणा आहे त्यांचं ते उद्दिष्ट आहे त्यांचं ते ध्येय आहे ते पूर्ण करून घेण्यास ते समर्थ आहेत आम्ही पण आपण पत्रिकेवर नाव छापतो म्हणजे पत्रिकेमध्ये मजकूर छापतो आमच्या इथे श्री कृपे करून वगैरे वगैरे तो मजकूर छापतो आणि मग काय म्हणतो मी ते सिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहेत अरे मग बेट्यात टेन्शन कशाला घेतो म्हणतो काय कार्य करण्यास श्री समर्थ आहेत मग टेन्शन का घेतोस याचा अर्थ तुझा गुरुवर विश्वास नाही आहे त्या समोर जो कोण समर्थ तुझा आहे ज्याचं नाव तू त्या पत्रिकेमध्ये छापलेलं आहेस तो कार्यकराला समर्थ आहे असं इकडे म्हणतोस पण विश्वास ठेवत नाही याचा अर्थच असा आहे लबाडीचा भाव आहे आणि जरी भाव असेल माईक तरी देव होय महाटक हे लक्षात घ्या मग देव महाटक होतो म्हणून अपरंपार भाव गुरूंवर ठेवा त्याचं होऊन राहा मग आपल्याला जिल्हाध्यक्षाचं काम देऊ दे निरीक्षकाचं काम देऊ दे नाहीतर कुठलंही काम देऊ दे नाहीतर तुम्हाला ट्रस्टी बनवू दे आपण सेवक आहोत हे रामाचं राज्य आहे आपण भरत म्हणून सेवा करत राहणे अशा पद्धतीने ज्यावेळी आपण भाव ठेवू त्या अहंकार येणार नाही ना ना। आपण हा विचार केला पाहिजे ईश्वरी कार्य केलं खरं पण मी माझ्यामध्ये बदल काय केला उद्या मला स्वामींनी विचारलं इतके दिवस तू संप्रदाय संघटनेचं काम करतोस म्हणजे अधिकारी माणूस म्हणून तू काम करतोस सामाजिक पण तुझ्यात काय बदल झाला तुझ्यात किती लीनता आली तुझ्यात विनम्रता किती आली तुझ्यामध्ये शालीनता किती आली तुझ्यामध्ये माणूस की किती आली तर मी काय हिशोब देऊ असं ज्यावेळेस आपल्या मनाला लागेल मग मी सांगितलं आहे की ज्याचा भाव असा आहे की मी जे कार्य करतो आहे मेहरबानी करत नाही मी तुझा दास म्हणून कार्य करतो आहे अशा साधकांसाठी अशा भक्तांसाठी अशा शिष्यांसाठी हा उपदेश आहे ज्ञानेश्वर माऊली एवढे प पुराण पुरुष आहेत परमात्मा आहेत तरी ते काय सांगतात की ज्या अर्थी माझ्या मनामध्ये अशा प्रकारचे तुम्ही उभ उमंग निर्माण केलेले आहात की गीता मी सांगावी आता परिपूर्ण करून घेणंसुद्धा माऊली तुमचीच जबाबदारी आहे ह्याच्यातून किती लीन आहेत माऊली हे आपण समजून घ्यायचं आणि तशा प्रकारचा बदल आपण आपल्यामध्ये करून घेऊया आता ज्ञानेश्वर माऊली पुढे काय सांगतात ते पुढच्या आठवड्यात ऐकण्यासाठी परत संत संघाला यायचं आहे जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय गुरु गाडसिद्धेश्वर महाराज की जय संत शिरोमणी गजानन महाराज की जय Uh...